यंदा सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच हळदीला सतरा हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा हा हळदीला भाव चांगला मिळताना दिसत आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या हळ चार हजार ते पाच हजार अशा कवडी मोल भावामध्ये खरेदी करून शेतकऱ्याचं नुकसान केलं गेलं तसेच हळदीच्या पिकाचा एकूण खर्च जो असतो हळदीचे बेणे हे आठ क्विंटल ते बारा क्विंटल असते व दोन हजार रुपये क्विंटलप्रमाणे चोवीस हजार रुपये असा खर्च होतो बेण्यावर तसेच जमिनीची मशागत पाच हजार रुपये खर्च हळद लागवड खर्च दोन हजार व फवारणी व खत खर्च बारा हजार रुपये होतो तसेच काढणीचा खर्च हा जवळपास बारा हजार रुपये एकरी असतो आणि हळदीवर होणारे खर्च खूप मोठे मोठे असतात आपण पुढील खर्च पाहूया आपण यामध्ये हळदीमध्ये जे काढणीपासून जे खतपाण्यापर्यंत हळद शिजवण्याचा जो खर्च असतो तो एकरी समजा आपल्या ॲव्हरेजवर डिपेंड असतं की हा खर्च किती होतो तरी ॲव्हरेज हा एकरी खर्च पाच हजार रुपयापर्यंत हा खर्च जाऊ शकतो याच्यापेक्षा जास्तही खर्च होऊ शकतो शिजवण्यामध्ये यामध्ये कुकर या हिसाबाने हळदीचा खर्च वाढत असतो आणि तो, तो खर्च ॲव्हरेज पाच हजार ढोलचा खर्च हा दोन हजार पाचशे रुपये एवढा खर्च आम्ही ॲव्हरेज दाखवलेला आहे याच्यापेक्षा जास्तही खर्च होऊ शकतो अतिवृष्टीमुळे यंदा पिकामध्ये पन्नास टक्क्याची घट दिसून येत आहे व जे तीस क्विंटलची तीस क्विंटल पस्तीस क्विंटलच्या ॲवरेजच्याऐवजी दहा ते पंधरा क्विंटलचा ॲव्हरेज यंदा हे शेतकऱ्यांना दिसून येत आहे त्यामध्ये खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान हे झालेलं दिसून येत आहे तर ॲव्हरेज भाव सात हजार रुपये आणि पंधरा क्विंटलचे सात हजार रुपये प्रमाणने एक लाख पाच हजार रुपये हे हमाली पाच हजार रुपये कट मिळालेली रक्कम ही एक लाख बेने खर्च बारा हजार ठिबक खर्च पंधरा हजार जमिनीची मशागत पाच हजार लागवड खर्च दोन हजार फवारणी बारा हजार काढणे बारा हजार शिजवण्याचा खर्च पाच हजार डोल खर्च अडीच हजार पूर्ण खर्च त्रेपन्न हजार अशा प्रकारे आपण हे खर्च सगळे मायनस प्लस करून जर पाहिलेत तर यामध्ये आपल्याला आढळून ये